नमस्कार. आज आपण हृदयभस्ती म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे आहोत याविषयी बघणार आहोत. हृदय प्रदेशी बाहेरून स्नेह व औषधी द्रव्य भरून ठेवणे किंवा लेपन करून ठेवणे म्हणजे हृदयभस्ती, किंवा याला हृदय तर्पण असंही आपण म्हणतो. हृदयाला बल देणारे म्हणजेच ताकद देणारे शरीरातील कोणत्याही अवयवाच्या ठिकाणी आपल्याला बलवृद्धी म्हणजे ताकद अपेक्षित असेल तर त्या स्थानी तेल भरून ठेवले तर उपयोग होतो आणि ही एक सोपी चिकित्सा पद्धती आहे. हृदयाच्या ठिकाणी बाहेरून केली जाते म्हणून या चिकित्सेला हृदयभस्ती चिकित्सा असं म्हणतात. यामुळे श्वसन आणि रक्ताभिसरण सुधारते, तसेच रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म अडथळा आलेला असेल तर तो दोष दूर होतो. स्थानिक वातदोष दूर होतो. हृदयरोगी आणि मानसरोगी यांना हृदय चिकित्सा ही अत्यंत लाभदायक ठरत असते. हृदयभस्ती करण्याच्या प्रक्रियेमध्ये उडदाची कणिक घेऊन छातीवर डाव्या बाजूला म्हणजे हृदय प्रदेशी आळे करावे. ज्या पद्धतीने आपण झाडाला आळ करतो त्या पद्धतीने उडीदाचे पीठ म्हणजेच उडदाच्या पीठाची कणिक तयार करून त्याचं आळ तयार करावं. उडीद हे अधिक चिकट असल्यामुळे त्यात थोडी गव्हाची कणिक एकत्र करण्यास हरकत नाही. या कणकेचे आळे केल्यानंतर त्यात अंदाजे 50 ते 100 मिलीलिटर कोमट तेल टाकावे आणि हे तेल साधारणतः 20 ते 24 मिनिटं त्या ठिकाणी ठेवावे. आपणास असणाऱ्या त्रासानुसार वैद्यकीय सल्ल्याने तेलाची निवड करायची, किंवा ज्या व्यक्तींना केवळ हृदयाला बळकटी आणण्यासाठी पुढील भविष्यात मन आणि हृदय संदर्भातील कुठलेही आजार होऊ नये म्हणून ही प्रक्रिया करायची असेल तर त्यांनी निर्गुंडी सिद्ध तेल किंवा साध्या तिळीच्या तेलाची सुद्धा हृदयभस्ती करता येऊ शकते. अशा प्रकारे हृदयभस्ती साधारणतः 20 ते 24 मिनिटं करावी आणि ही चिकित्सा अंदाजे 1 आठवडा ते 4 आठवडे आपण करू शकतो. चला तर मग आपण आपल्या आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्याला कोणत्याही प्रकारचा हृदयरोग, हृदयाच्या संदर्भित स्नायू मांसपेशी यांचे आजार होऊ नयेत, स्थानिक वातदोष कमी व्हावा, स्थानिक स्नायूंना मांसपेशींना बळकटी मिळावी म्हणून हृदयभस्ती करूया